तर आजचा टॉपिक आहे वेल्डिंग सिम्बॉल म्हणजेच वेल्डिंग मानक चिन्ह. यामध्ये आपण वेल्डिंगचे टाइप्स कोणकोणते आहेत आणि वेल्डिंगचे कोणकोणते सिम्बॉल आहेत ते आपण पाहणार आहोत. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये वेल्डिंग बाबतची अनेक सिम्बॉल वापरलेले असतात. त्या सिम्बॉलमुळे आपल्याला वेल्डिंग आणि त्या ड्रॉइंग बाबत माहिती मिळते. तर ती कोणकोणती माहिती मिळते ते पाहूया. त्यामध्ये टाइप ऑफ जॉईंट, रूट गॅप किती आहे, त्यानंतर मेटलची थिकनेस किती आहे, वेल्डिंगची मेथड म्हणजे पद्धत कोणती आहे, त्यानंतर साइज ऑफ जॉईंट, त्यानंतर फिलर मटेरियल कोणतं वापरणार आहोत, त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे वेल्डिंगचा प्रकार माहिती होतो, वेल्डिंगची स्थिती म्हणजे पोझिशन निश्चित होते. त्याचबरोबर ही जी वेल्डिंग सिम्बॉल्स असतात ती सर्वव्यापी असतात म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही हे जे सिम्बॉल असतात ते सेमच असतात. पहिल्यांदा आपण पाहूया बट टाइपचे वेल्डिंग जॉईंट. त्यामध्ये पहिला आहे स्क्वेअर बट वेल्डिंग जॉईंट. स्क्वेअर बट वेल्डिंग जॉईंट मध्ये दोन प्लेट समोरासमोर असतात. बट जॉईंट म्हणजे या वेल्डिंग जॉईंट मध्ये दोन प्लेट समोरासमोर वेल्ड केल्या जातात आणि स्क्वेअर बट जॉईंट मध्ये त्या समोरासमोरील ज्या प्लेट असतात त्यांच्या एकत्र जोडणाऱ्या कडा ह्या स्ट्रेट असतात आणि या टाइपच्या वेल्डिंग जॉईंटला स्क्वेअर बट वेल्डिंग जॉईंट म्हणतात. इथं तुम्हाला दिसते त्याचा सिम्बॉल आहे बट वेल्डिंग जॉईंट साठी ही खालील स्ट्रेट लाईन आणि स्ट्रेट एज असतात. त्यामुळं प्लेटच्या स्ट्रेट एज साठी ह्या दोन लाईन, अशा प्रकारे स्क्वेअर बट वेल्डिंग जॉईंटचा सिम्बॉल दाखवला जातो. नंतर आहे स्क्वेअर व्ही बट वेल्डिंग जॉईंट. यामध्ये दोन प्लेट समोरासमोर असतात आणि तयार होणार शेप हा व्ही शेप असतो म्हणून याला स्क्वेअर व्ही बट वेल्डिंग जॉईंट म्हणतात. हा दाखवण्यासाठी बट वेल्डिंग जॉईंट साठी एक स्ट्रेट लाईन आणि व्ही बट जॉईंट दाखवण्यासाठी हा व्ही शेप, अशा प्रकारे स्क्वेअर व्ही बट वेल्ड जॉईंट दाखवला जातो. त्यानंतर व्ही बट वेल्डिंग जॉईंटचा अजून एक टाइप आहे तो म्हणजे स्क्वेअर व्ही बट विथ ब्रॉड रूट फेस. इथं तुम्हाला दिसते हा स्क्वेअर खाली लाईन आहे, स्ट्रेट एजेस आहेत दोन प्लेटच्या म्हणून स्क्वेअर आणि त्यानंतर हा व्ही शेप म्हणून स्क्वेअर व्ही बट विथ ब्रॉड रूट फेस. त्यासाठी काय करतो, बट वेल्डिंग जॉईंट साठी एक खाली लाईन, त्यानंतर स्क्वेअर साठी इथं उभी लाईन आणि ब्रॉड रूट म्हणजे व्ही ज्याचं तोंड मोठा असेल म्हणजे ब्रॉड व्ही, अशा प्रकारे स्क्वेअर व्ही बट विथ ब्रॉड रूट फेसचा सिम्बॉल दाखवला जातो. त्यानंतर सिंगल बेवेल बट जॉईंट, इथं तुम्हाला दिसतोय हा बेवेल बट जॉईंट. यामध्ये एका प्लेट बट जॉईंट म्हणजे समोरासमोरील वेल्डिंग जॉईंट, त्यामध्ये एका प्लेटची एज स्ट्रेट असते आणि एका प्लेटची एज तिरपी असते म्हणून त्याला हा शेप असतो, हा बेवेल शेप असतो म्हणून त्याला सिंगल बेवेल बट जॉईंट असे म्हणतात. त्यामध्ये बट जॉईंट दाखवण्यासाठी एक लाईन, त्यानंतर ही उभी लाईन कशासाठी, स्ट्रेट प्लेट दाखवण्यासाठी आणि एक तिरपी लाईन ही तिरपी प्लेट दाखवण्यासाठी, अशा प्रकारे सिंगल बेवेल बट जॉईंट दाखवला जातो. त्यानंतर बेवेल बट जॉईंटचाच अजून एक टाईप तो म्हणजे सिंगल बेवेल बट विथ ब्रॉड रूट फेस. यामध्ये काय असतं तर एक स्ट्रेट एज, त्यानंतर व्ही व्हीच्या अगोदर स्ट्रेट एज म्हणून सिंगल बेवेल बट जॉईंट विथ ब्रॉड रूट फेस हा दाखवण्यासाठी बट जॉईंट साठी एक लाईन, त्यानंतर स्ट्रेट एज दाखवण्यासाठी ही लाईन उभी लाईन, त्यानंतर बेवेल शेप दाखवण्यासाठी इथं निम्म्यावरती तिरपी रेज. हा कशाचा सिम्बॉल आहे तर सिंगल बेवेल बट जॉईंटचा. त्यानंतर सिंगल यू बट जॉईंट. यू बट जॉईंट मध्ये काय होतं, बट जॉईंट मध्ये समोरासमोरच्या प्लेट आणि त्या दोन प्लेट एकत्र जोडल्यानंतर यू शेप तयार होतो म्हणून त्याला म्हणायचं सिंगल यू बट जॉईंट आणि त्याचा सिम्बॉल आहे अशा पद्धतीचा. बट जॉईंट साठी लाईन, त्यानंतर इथं एक लाईन, त्यानंतर हा यू शेप, त्याला म्हणायचं सिंगल यू बट जॉईंट. त्यानंतर आहे सिंगल जे बट जॉईंट. सिंगल जे बट जॉईंट मध्ये काय असतं तर एका प्लेटची एज स्ट्रेट असते आणि दुसऱ्या प्लेटची एज हाफ यू टाईप असते म्हणून इथं दाखवताना बट जॉईंट साठी एक आडवी लाईन, त्यानंतर स्ट्रेट एज साठी उभी लाईन
आणि हाफ यू दाखवण्यासाठी अशा पद्धतीचा, म्हणून याला म्हणायचं सिंगल जे बट जॉईंट. ज्या प्रकारे आपण सिंगल बट जॉईंट बघितले त्याच प्रकारे डबल बट वेल्डिंग जॉईंट्स आहेत. यामध्ये डबल साइडेड व्ही बट जॉईंट, यामध्ये काय आहे तर बट जॉईंट मध्ये दोन प्लेट आहेत ज्या समोरासमोर जोडल्यात, फक्त जो जॉईंट आहे तो दोन्ही साईडला आहे. इथं हा एक व्ही शेप झालाय आणि हा एक व्ही शेप झालाय, म्हणून त्याला म्हणायचं डबल साइडेड व्ही बट जॉईंट. आता बट जॉईंटची लाईन इथं ड्रॉ केली त्यानंतर दोन्ही साईडला व्ही शेप झालाय, म्हणून हा वरचा एक व्ही आणि खालचा एक व्ही, अशा पद्धतीने डबल साइडेड व्ही बट जॉईंट. त्यानंतर आहे डबल साइडेड बेवल बट जॉईंट, यामध्ये काय आहे तर एक स्ट्रेट एज आहे आणि दुसरी अशा पद्धतीच्या तिरप्या दोन लाईन आहेत, त्यामुळं हा के शेप तयार होतो, म्हणून त्याला म्हणायचं डबल साइडेड बेवल बट जॉईंट. इथं तुम्हाला सिम्बॉल त्याचा दिसतोय, ही एक लाईन आहे बट जॉईंट साठी आडवी लाईन, त्यानंतर दोन्ही साइडला स्ट्रेट एका प्लेटच्या स्ट्रेट लाईन्स, त्यानंतर दुसऱ्या प्लेटच्या तिरप्या लाईन्स, अशा पद्धतीने डबल साइडेड बेवल बट जॉईंट दाखवला जातो. त्यानंतर हा आहे डबल साइडेड यू बट जॉईंट, म्हणजे दोन्ही साइडला यू शेप तयार होतो, म्हणून याला म्हणायचं डबल साइडेड यू बट जॉईंट. इथं तुम्हाला दिसतंय ही आडवी लाईन बट जॉईंट साठी, त्यानंतर हा यू शेप डबल साइडेड यू शेप आहे म्हणून दोन्ही साइडला यू शेप दाखवलेला आहे, अशा पद्धतीने डबल साइडेड यू बट जॉईंट. त्यानंतर आहे तो म्हणजे फिलेट जॉईंट. फिलेट जॉईंट हा टी टाईपचे वेल्डिंग जॉईंट असतात, या ठिकाणी मारला जातो. यामध्ये एक आडवी प्लेट आहे आणि एक उभी प्लेट आहे. इथं जोडण्यासाठी हा त्रिकोणाकृती वेल्डिंग इथं होतं, म्हणून त्याला फिलेट वेल्डिंग जॉईंट असे म्हणतात. हा दाखवला जातो एक आडवी लाईन आणि त्यावरती असा त्रिकोण, अशा पद्धतीने फिलेट वेल्डिंग जॉईंट दाखवला जातो. त्यानंतर आहे प्लग जॉईंट. यामध्ये काय असतं तर एक स्लॉट असतो, एका प्लेटवर दुसरी प्लेट असते आणि त्या प्लेटमध्ये स्लॉट मारला जातो आणि त्या स्लॉटमध्ये वेल्डिंग केलं जातं, म्हणून त्याला म्हणायचं प्लग टाईपचं वेल्डिंग जॉईंट. इथं काय केलंय तर खालची प्लेट दाखवण्यासाठी एक आडवी लाईन आणि ज्या स्लॉटमध्ये वेल्डिंग करायचं आहे म्हणून त्यासाठी इथं चौकोन दाखवलेला आहे, याला म्हणायचं प्लग टाईपचा वेल्डिंग जॉईंट. त्यानंतर रेझिस्टन्स वेल्डिंग मध्ये जो वेल्ड तयार होतो तो दाखवण्यासाठी इथं रेझिस्टन्स स्पॉट अशा पद्धतीनं तयार होतो, म्हणून हा सिम्बॉल आडवी लाईन आणि त्यावरती हा गोल या हा रेझिस्टन्स स्पॉट साठी दाखवला जातो आणि रेझिस्टिंग सीम वेल्डिंग साठी या पद्धतीचा सिम्बॉल दाखवला जातो. यामध्ये आडवी लाईन, त्यानंतर एक गोल आणि त्याच्यावरती दोन लाईन, अशा पद्धतीने रेझिस्टन्स सीम वेल्डिंग जॉईंट दाखवला जातो. तर आहेत ते म्हणजे सप्लिमेंटरी सिम्बॉल्स. तर सप्लिमेंटरी सिम्बॉल्स कशा पद्धतीचे असतात ते पाहूया. तर पहिला आहे फ्लश फिनिश, म्हणजे जर वेल्डिंग आपण जे करतो ते पूर्ण सपाट असेल त्यासाठी फ्लश फिनिश त्याला म्हणायचं. तर अशा ठिकाणी एक आडवी लाईन मारली जाते. इथं तुम्हाला दिसतंय हा आहे सिंगल व्ही बट जॉईंट. तर त्याच्यावरती वेल्डचा उंचवटा न तयार होऊन देता जर पूर्ण सपाट वेल्डिंग करायचं असलं तर त्यासाठी म्हणायचं फ्लश फिनिश वेल्डिंग. त्यामध्ये सिंगल व्ही बट जॉईंट आणि त्याच्यावरती ही आडवी लाईन, ह्या आडव्या लाईनचा अर्थ आहे तर वेल्डिंग हे फ्लश फिनिश असलं पाहिजे. त्यानंतर आहे कॉन्वेक्स. कॉन्वेक्स साठी काय, एक अर्धवर्तुळ म्हणजे उंचवटा असलेला एक कर्व वापरला जातो. जर तुम्ही जे वेल्डिंग करणार आहे ते असं उंचवट्याच्या आकाराचं असलं, बाहेरच्या साईडनं फुगीर असलं, तर त्यासाठी हा कॉन्वेक्स टाईपचा सिम्बॉल वापरला जातो. इथं तुम्हाला सिंगल व्ही बट जॉईंटचा सिम्बॉल आहे, त्याच्यावरती असा एक कर्व दाखवलेला आहे, त्याचा अर्थ आहे जे वेल्डिंग तुम्ही या सिंगल व्ही बट जॉईंट साठी करणार आहे ते कॉन्वेक्स टाईपचं आहे. आणि त्यानंतर आहे तो कॉनकेव. कॉनकेव म्हणजे अंतर्वक्र अशा पद्धतीचा एक कर्व आहे, त्याचा अर्थ असतो तुम्ही जे वेल्डिंग करणार आहे ते आतल्या साईडनं अर्धवर्तुळ आकार आहे किंवा अंतर्वक्र आहे. इथं अंतर्वक्र असलं हा जो टी वेल्डिंग आहे त्यामध्ये हे वेल्ड हे अंतर्वक्र असलं तर त्यासाठी कॉन्वेक्स टाईपचं सिम्बॉल, कॉन्केव टाईपचा सिम्बॉल वापरला जातो. इथं टी इथं फिलेट वेल्डिंगचा सिम्बॉल आहे आणि त्याच्यावरती हा कॉन्वेक्स कॉन्केवचा सिम्बॉल दाखवलेला आहे, म्हणजे जे वेल्डिंग असणार आहे ते कॉन्केव असणार आहे. त्यानंतर बॅकिंग वेल्ड. बॅकिंग वेल्ड म्हणजे तुम्ही वेल्डिंग करायच्या अगोदर खालच्या साईडनं किंवा सुरुवात करावी लागते वेल्डिंगची, त्यासाठी बॅकिंगचा सिम्बॉल
द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही इकडे वेल्डिंग करणार आहे त्याच्या अगोदर इकडे सुद्धा एक स्पॉट मारून घेणार, त्याला म्हणायचं बॅकिंग वेल्ड. तर बॅकिंग वेल्डचा सिम्बॉल आहे हा. आता हा सिंगल व्ही बट जॉईंट आहे आणि इथं खाली बॅकिंग वेल्डचा सिम्बॉल दिलेला आहे, म्हणजे हे वेल्डिंग आहे ते बॅकिंग टाईपचं वेल्डिंग आहे. तर अशा पद्धतीने तर बेसिक वेल्डिंग सिम्बॉल आणि सप्लिमेंटरी सिम्बॉल हे आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.